लेकीकडून दामिनी करण घरतकडून आपल्याला तिथे बाबा व्यक्त करणार आहेत ती. नक्कीच दामिनी तुला मात्र नो लिमिट, तुला हवं तेवढं व्यक्त हो, मुक्त हो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमच्यावरील प्रेमासाठी उपस्थित आमचे सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी, सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी एक विशेष दिवस आहे. आज बाबांची सेवानिवृत्ती साजरी करताना मला खूप आनंद होत आहे. बाबांनी जीवनातील 26 वर्ष सुधागड एज्युकेशन सोसायटीत काम केलं. त्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने जीवनात अनेक गोष्टी साध्य केल्या. बाबांच्या काम करण्याच्या पद्धतीतून मी त्यांच्याकडून हे शिकले की जीवनात कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने काम करणं हेच खरे यशाचे रहस्य आहे. त्याचबरोबर समाजकार्य हेही आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे. तसंच इतरांच्या मदतीसाठी वेळ काढणं हेच आपले खरे यश आहे. आज या दिवशी मला एक विशेष गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे जेव्हा जेव्हा जीवनात बाबांनी एखाद्या गोष्टीची प्राप्ती केली आहे, एक कुठलाही सुखाचा क्षण असो, आनंदाचा क्षण असो, त्यावेळी नेहमी बाबांच्या मुखात दादांचं स्मरण हे नेहमी असतं. त्या क्षणाला ते नेहमी दादांची आठवण आवर्जून काढणार की आज आपण जे काही आहोत ते शिक्षण महर्षी दादासाहेब लिमय यांच्यामुळे आहोत. आज आपण जिथे कुठे आहोत ते केवळ दादांमुळे. बाबा, थँक्यू फॉर युअर लव्ह, सपोर्ट अँड गायडन्स दॅट शेप मी इन टू द पर्सन दॅट आय एम टुडे. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर द लाईफ लेसन्स दॅट यू गेव मी, वेदर इट वॉज रिलेटेड टू वर्क एथिक्स, काइंडनेस ऑर सिम्पली अबाउट हाऊ टू एन्जॉय द लाईफ. You always supported me in my all my decisions, whether it was related to my education, it was related to my professional career or my life decisions. You always stood behind me and supported me in all my ups and downs. शेवटी मला उल्लेख करायचा जो म्हणजे त्यांच्या ज्यांच्यामुळे आजचा कार्यक्रम एवढा छान रीतीने पार पडत आहे, जे या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या काही दिवसापासून करत आहे, शाळा, शाळेतील सर्व शिक्षक आणि मॅडम. म्हणजे बाबांसाठी शाळा हे फक्त त्यांचं वर्क प्लेस नसून त्यांच्यासाठी ते एक कुटुंब, परिवार, एक्सटेंडेड फॅमिली आहे. आठवड्याचे 7 दिवस 24 तास कधीही कोणाचा फोन आला, कुठलीही मदत किंवा काही अडचण असेल, बाबा हसतमुखाने त्यांची मदत करायला, सेवा करायला नेहमी तयार असतात. निवृत्तीनंतर माझी अशी आशा आहे की बाबा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवा, जसं पर्यावरण, समाजकार्य, पत्रकारिता, लेखन, वाचन. माझी इच्छा आहे की तुम्हाला तुमचे पुढील जीवन हे खूप सुखाचे, आनंदाचे जावो. वेळेअभावी मी इथे थांबते, बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद बाळा. मी जास्त वेळ तर घेऊच शकत नाही, खरं 200 शब्दात बोलायचं होतं. समोर बसल्यावर कळलं 20 शब्दातच बोलायला लागेल आणि आता इथे आल्यावर कळते की 2 शब्दातच संपवायला लागेल. परंतु हरकत नाही, दीपाकांबद्दल बोलायचं झालं तर 200 काय, 2000 काय, 2 करोड शब्द पण कमी पडतील. तर थोडक्यात मी माझ्या आयुष्यात घडलेले 2 ते 3 प्रसंग सांगतो. त्यातून तुम्हाला आता सामाजिक कार्य तर सांगायची काय गरजच नाही आणि मी कितीही सांगितलं तरी ते अपूर्णच पडणार आहे. तर माझ्या आयुष्यात जे प्रसंग घडले 2 ते 3 ते मी सांगतो. मला पण कालच कळलं की काकांच्या सेवानिवृत्ती प्रोग्राममध्ये आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, तर मला टेन्शन आलेलं की मी काय काय बोलू, जे बोलेल ते अपूर्णच पडणार. आणि घरच्यांना जेव्हा विचारलं की काही प्रसंग तुम्हाला माहीत असतील तर ते सांगा, तर त्यांनी एक एक काय काय प्रसंग सांगायला चालू केले. रात्रीची वेळ होती, त्या प्रसंगात 2-3 प्रसंग असे होते की रेशनिंग कार्ड अडकलं असेल किंवा सरकारचं काम असेल तर काकांचा एक फोन जातो आणि ते काम होऊन जातं. आणि ती कामं एवढी होती, ऐकता ऐकता मी झोपून गेलो. आणि आज सकाळी उठलो तेव्हा मला टेन्शन आलं, अरे या माणसाने आयुष्यात केलंय तरी किती आणि किती लोकांसाठी केलंय. त्यामुळे आज सांगताना मी फक्त माझ्या आयुष्यात घडलेत तेच प्रसंग सांगते. मी काकांना तसं साधासाधी कॉल करत नाही, कारण मी थोडा स्वार्थी माणूस आहे. माझ्यामध्ये आपल्या आयुष्यात 2 माणसं असतात, एक म्हणजे जो स्वतःसाठी जगतो स्वार्थी, तो म्हणजे मी, आणि दुसरा स्वतःहून दुसऱ्यासाठी जगतो तो म्हणजे निस्वार्थी, त्याच्या 100% दीपक घोसाळकर काका आहेत. आता मुद्दा आहे का, सिम्पल मुद्दा आहे.
पहिला कॉल मी केलेला जेव्हा शाळेत मला चित्रकला स्पर्धा होती. चित्रकलामध्ये मला चव पण येत नाही, पण ती स्पर्धा होती राज्यस्तरीय. त्याच्यात गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल अशी स्पर्धा होती. मला वाटलं नॉर्मल स्पर्धा असेल. शाळेत मी हुशार असल्यामुळे शिक्षकांना वाटायचं याची चित्रकला पण चांगली असेल. त्यांनी माझं नाव दिलं आणि चित्रकलेचा विषय होता की महापुराचं वर्णन. महापुराचं वर्णन मी मला वाटलं निळं निळं पाणी दाखवूया, बुडालेली माणसं दाखवूया, बक्षीस भेटून जाईल. बट जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा होती, त्याला भरपूर प्राईज होतं, तेव्हा कळलं की खरोखर स्पर्धा खूप चांगली आहे. आता शेवटी हातातलं सगळं गेलंय, तेव्हा एक ब्रह्मास्त्र आठवलं. दीपाकांना कॉल केला, त्यांना सांगितलं की असं असं चित्र हवं आहे. संध्याकाळी फोन केलेला, काकांनी विचारलं चित्र कधी हवं आहे, तर चित्र हवं होतं मला सकाळी. संध्याकाळी कॉल केला, रातोरात त्यांनी मला चित्र आणून दिलं, त्याचं मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. चित्रकलेमधलं मला चव पण माहीत नव्हता, पण त्या स्पर्धेत मला ब्रॉन्झ मेडल मिळालं. म्हणजे शिक्षण क्षेत्रात दीपकांनी मला केलेली मदत सांगितली. आणि दुसरा कॉल सांगतोय, तो आयुष्यातला खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर माझं भाषण एंड करतो. थोडक्यात सांगतो, एकच नाही दोन कॉल केलेले मी. आता मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंटमध्ये प्रॉब्लेम काय आला, मी गाडीवरती, जस्ट गाडी स्टार्ट पण नव्हती केली, गाडीवरती उभा होतो. मागून एखादा रिक्षावाला आला, तो दारू पियालेला होता, त्याने आम्हाला ठोकून निघून गेला. आणि समोर पोलीस होते. पोलीस असताना पोलीस आम्हाला घेऊन गेले पोलीस स्टेशनला. आता प्रॉब्लेम काय आलाय, ज्याने आम्हाला ठोकलेलं त्याला भरपूर लागलेलं आणि आम्हाला उडवून गेल्यामुळे मला मुकामार लागलेला, मला जखम काहीच नव्हती झाली. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, आता पोलीस स्टेशनची पायरी तर आपण रोज रोज चढत नाही, मी आयुष्यात पहिल्यांदा चढलेलो. पोलीस मला बघतायत आणि पोलीस विचारते, बाबा तुला उडवलंय का तू उडवलंयस. त्याच्यानंतर माझी पूर्ण वाट लागलेली, मला काहीच समजत नव्हतं. शेवटी आठवलं म्हणजे एकच ब्रह्मास्त्र, दीपाकांना कॉल केला. दीपाकांना म्हटलं असा असा प्रॉब्लेम झालाय, काय होऊ शकतं का. काकांनी मला माहीत पण नाही, समोर असलेल्या हवालदाराला फोन केला. त्यांनी मला सांगितलं, बेटा तू घरी जा, उद्या ये आणि तुझा काय खर्च झाला असेल तो पण भरून घे. ही या माणसाची ताकद आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्र नव्हे, पोलीस स्टेशनचं क्षेत्र नव्हे, सामाजिक कार्य नव्हे, असे भरपूर क्षेत्र आहेत. आता मी इथे टाइम बुद्धिदाता गणेश आणि विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांना वंदन करून आदरणीय केगोली माई तथा दादासाहेब लेमा यांच्या पवित्र स्मृतीला मनपूर्वक अभिवादन करतो. हा सुंदर असा कार्यक्रम झाला, परंतु या फॅमिलीशी मी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून म्हसाळकर फॅमिलीशी संबंधित आहे. मला वाटतंय की घोसाळकर फॅमिलीचा जर बॅकबोन कोण असेल असं जर मला विचारलं तर नक्कीच दीपककडे बोट जातं. कारण ह्या परिवाराला तो अतिशय सुंदर, तुम्हाला तर बाकीचं सगळ्यांचं बघितलंच असेल समाजाचं, परंतु फॅमिलीला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळणारी व्यक्ती म्हणजे ती आहे. आणि जी फॅमिली अतिशय सुंदरप्रमे मोठी फॅमिली सांभाळू शकतो, मला वाटतं की समाजात सुद्धा त्या पद्धतीने समाजाचा बॅकबोन म्हणून सुद्धा तो राहू शकतो. आणि मला वाटतं प्राथमिकमध्ये तर आमच्या चारी युनिटमध्ये तो बॅकबोनच होता. आता नक्कीच यांना सगळ्यांना त्याची भविष्यात जाणीव होईल, परंतु सगळ्यांना आमची प्रेरणा आणि आमची विनंती तशीच राहील की दीपकने आमच्यातून जरी आता निवृत्तीने सेवानिवृत्त झाला असेल तर उर्वरित काम मात्र आमच्यातच राहून आम्हालाच आमच्या प्रेरणा देत आमच्याबरोबरच करावं आणि करणार अशी मी 100% मला खात्री वाटते. दीपक सर, तुम्हाला दोघांना उर्वरित आयुष्य, तुम्हाला बरेच म्हणजे पत्रकारितेचा छंद आहे, समाजसेवेचा आहे, परत फिरण्याचा आहे, ज्या ज्या गोष्टी तुमच्या आता या कालावधीत समाजासाठी देत राहिला आणि तुम्हाला स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष केलं, तर त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता त्या उर्वरित दुसऱ्या इनिंगमध्ये चांगल्या पद्धतीने त्या पूर्ण करणार आणि त्या पूर्ण कराव्या अशी बंगाली सरकारने प्रार्थना करतो आणि होतील अशी 100% मला खात्री आहे. तुम्हाला तुमचं भावी आयुष्य अतिशय निरोगी, आरोग्यमय आणि आनंदी जावो अशी या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संचालक मंडळातर्फे, आमच्या विद्या संकुलाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि असंच आनंदमय आमच्यामध्ये यापुढेही तुम्ही ज्यावेळेस हात मारून त्यावेळेस तुम्ही सदैव आमच्याशी उभं राहावं एवढी एक माफक अपेक्षा ठेवतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी रजा. शुभ मंगळ, शुभ मंगळ देवा.
जय गो महेंद्र कन्हैया
यशवंत जलय समूह सरिता ओम नमः शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्य रुद्र लघुरुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तुशांती ग्रह शांती नक्षत्र शांती।
वास्तुदोष पूजा, लग्न विधी, प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा. हृदय खम स्वामी जंगम गुरुजी. फोन नंबर 9 2 7 0 5 1 2 8 1 5 9 4 2 3 3 8 2 4 7 0. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.